नमस्कार, घर आणि ती मध्ये आज आपण बघतोय दिवाळीचा फराळ बनवताना जर आपल्या फराळातील पदार्थ बिघडले तर काय करायचं, पदार्थ बिघडण्याची कारणे आणि त्यावरचे उपाय। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण पाहू चकली। तर चकली बिघडण्याची कारणे, पहिलं म्हणजे चकली नरम पडण्याची कोणकोणती कारणं असतात। तर भाजण्याचं जे साहित्य आहे ते जर कमी भाजलं गेलं तरी आपली चकली नरम पडते, त्यामुळे भाजणीचे जे सर्व जिन्नस असतात ते व्यवस्थित आणि खमंग भाजून घ्यावेत। दुसरं कारण म्हणजे पीठ मळताना जर मोहन कमी झालं तरीसुद्धा चकली नरम पडते। तर त्यासाठी उपाय म्हणजे जे आपण उकड काढलेली असेल किंवा जे आपलं चकलीचं पीठ असेल त्यात अजून थोडंसं मोहन ॲड करायचं आणि पुन्हा हे पीठ मळून घ्यायचं। चकली जर आपण खूप मोठ्या आचेवर तळली तरीसुद्धा चकली नरम पडते, आणि जर आपण खूप हलक्या आचेवर म्हणजे खूप बारीक आचेवर जर चकली तळली तरीसुद्धा चकली नरम पडते। त्यामुळे चकल्या तळताना आधी तेल कडकडीत गरम करून घ्यावं, त्यानंतर गॅस मोठा असतानाच चकल्या तेलात सोडाव्यात आणि नंतर गॅसची फ्लेम मध्यम करावी आणि मग चकली खमंग अशी तळून घ्यावी। आता चकलीच्या भाजणीची जर उकड आपण गार पाण्याने मळली किंवा पीठ जर आपण गार पाण्याने मळलं तरीसुद्धा चकली नरम पडू शकते, त्यामुळे कधीही चकलीचं पीठ मळताना गरम पाण्याने ते मळून घ्यायचं। चकलीचं पीठ जर गरजेपेक्षा खूप पातळ असेल तरीसुद्धा आपली चकली नरम पडू शकते। तर ह्यासाठी काय करायचं, तर चकलीच्या पीठात थोडंसं कोरडं पीठ ॲड करायचं आणि मग ते पुन्हा मळून घ्यायचं। चकली जर तेलातून लगेच काढली आणि ती पूर्णपणे तळली गेली नसेल तरीसुद्धा ती नरम पडू शकते, त्यामुळे चकल्या तेलात टाकल्यावर आधी बरेच बुडबुडे येतात आणि नंतर बुडबुडे येणं बंद होतं। जेव्हा हे बुडबुडे येणं पूर्णपणे बंद होईल तेव्हाच आपली चकली पूर्णपणे तळली गेली आहे असं समजावं। आता चकल्या तेलात घातल्यावर विरघळतात, तर त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपलं जे पीठ असतं ते पीठ मळताना मोहन जास्त झालं। मोहन जर जास्त झालं तर हमखास चकल्या या तेलात विरघळतात। तर त्यासाठी आपण जे चकलीचं पीठ भिजलेलं असेल त्यात थोडंसं अजून कोरडं पीठ घालावं तेल न घालता, आणि गरम पाण्याचा हात लावून हे पीठ पुन्हा मळून घ्यावं। ह्यामुळे सुद्धा चकल्या ह्या तेलात विरघळत नाहीत। त्यानंतर चकल्या बनवतानाच किंवा चकल्या पाडताना त्या तुटतात। तर ह्या जर अशा चकल्या पाडताना तुटत असतील तर समजायचं की आपलं जे पीठ आहे ते गरजेपेक्षा जास्त घट्ट मळलं गेलं आहे, त्यामुळे ह्या चकल्या तुटतात। तर त्यासाठी गरम पाण्याचा थोडासा हात आपण त्या पिठाला लावायचा, पुन्हा ते मळून घ्यायचं आणि थोडंसं आलत झाल्यावरती मग आपण त्याच्या चकल्या बनवायच्या। अशा पद्धतीने हे चकली बिघडण्याची कारणे आणि त्यावरचे उपाय आपण पाहिले। आता आपण बघू बेसन पिठाचे लाडू। आता बेसन पिठाचे लाडू बिघडलेत म्हणजे काय, एकतर ते चिकट होतात म्हणजे टाळूला चिटकतात, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे ते लाडू बनवतानाच पातळ होतात। तर सगळ्यात आधी तर आपण बघू की ते लाडू चिकट का होतात। बेसन पीठ हे कमी ते मध्यम आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जर बेसन पीठ आपण हाय फ्लेमवर किंवा मिडियम टू हाय फ्लेमवरती भाजलं तर ते फक्त त्याचा रंग बदलतो पण पीठ हे कच्चंच राहतं, आणि त्यामुळे कच्च्या पिठाचे जर आपण लाडू बनवले तर ते चिकट होतात। तर त्यामुळे बेसन पीठ हे अगदी लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता दुसरी गोष्ट, जर लाडू बनवताना पीठ पातळ झालं, जर समजा ह्या बेसन पिठामध्ये तूप जास्त झालं आणि त्यामुळे जर पीठ पातळ झालं तर काय करायचं आहे, तर अशा वेळी आपल्याला कोरडं बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे तूप न घालता। हे कोरडं बेसन पीठ जर आपण व्यवस्थित भाजून घेतलं आणि त्यानंतर आपलं भाजून झालेल्या पिठात ते घातलं तर त्यामुळे, आणि थोडीशी आपण पिठी साखरसुद्धा त्यात ॲड करायची, तर त्यामुळे आपले जे लाडू पातळ होत असतात तर ते पातळ न होता व्यवस्थित त्यांना आकार येईल। आता जी तिसरी गोष्ट आहे ती आहे करंजी। करंजी बनवताना आपल्याला जो प्रॉब्लेम येतो तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे हा की करंजी तेलात फुटते, आणि मग ती करंजी जर तेलात फुटली किंवा सारणामध्ये जर ते तेल गेलं तर ते करंजीची एकतर चवही बिघडते आणि ती टिकतही नाही। तर मग अशा वेळी काय करायचं, जर करंजी तेलात सुटत असेल किंवा फुटत असेल तर समजायचं की करंजीच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित बंद झालेल्या नाहीत। तर ह्या कडांना कापसाच्या बोळ्याने दूध लावून त्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्या, असं केल्यामुळे आपली करंजी फुटणार नाही। आता चौथी म्हणजे शंकरपाळी।
शंकरपाळी बनवताना सुद्धा आपल्याला जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो ते म्हणजे शंकरपाळी तेलात विरघळतात। तर हे कशामुळे होतं? एक तर मोहन जास्त झालं असेल, तर दुसरी गोष्ट म्हणजे तेल जर पूर्णपणे तापलं नसेल तरी सुद्धा आपली शंकरपाळी हे तेलात विरघळू शकतात। तर जर मोहन जास्त झालं असेल तर मग आपण काय करायचं आहे, थोडासा मैदा किंवा रवा आपण त्या पिठामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि ह्यावेळी त्यात तेल किंवा तूप म्हणजेच मोहन टाकायचं नाही। आणि जर समजा तेल कमी गरम असेल त्यामुळे शंकरपाळी विरघळत असतील तर हे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। आणि एका वेळी शंकरपाळी खूप जास्त तळायची नाहीत, थोड्या थोड्या प्रमाणात शंकरपाळी तळायची म्हणजे त्या तेलात किंवा तुपात ती अगदी व्यवस्थित तळली जातात। आता दुसरी गोष्ट ती म्हणजे शंकरपाळी बऱ्याचदा कडक होतात, तर ही शंकरपाळी अशी जर कडक होत असतील तर काय करायचं आहे, तर ह्या पिठामध्ये थोडंसं मोहन ॲड करायचं आणि त्यानंतर हे पीठ मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे किंवा मग पाट्यावरती ते कुटून घ्यायचं आहे आणि थोडंसं ते मऊ झाल्यानंतर मग त्याची शंकरपाळी बनवायची। असं केल्यामुळे सुद्धा आपली शंकरपाळी ही तेलात विरघळणार नाहीत किंवा कडक होणार नाहीत। तर मग ह्या होत्या काही टिप्स, जो आपला दिवाळीचा फराळ बिघडला तर काय करायचं याबद्दल मदत करतील। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये जरूर कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।